शिवसेनेने, कारण मी दुसरी शिवसेना मानतच नाही. शिवसेना ही एकच आहे, एकच राहणार आणि एकच असणार आहे. पक्ष केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधींवरती अवलंबून राहणार असेल तर मला असं वाटतं उद्या कोणीही, म्हणजे जगातले 2 नंबर 3 नंबरचे उद्योगपती आमदार खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. तर कोंबडा आधी का अंड आधी हा प्रश्न राहतोच, तो एवढ्यासाठी की हा दावा कोणी केलाय जे 20 जूनला पक्षादेश मोडून विधान परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी केली आणि 20 तारखेलाच पळून गेले. सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आजच्या या, मी पत्रकार परिषद म्हणण्यापेक्षा जनतेला माहिती देण्याचं एक आपण माध्यम आहात आणि त्या हेतूला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मुद्दा हा एकच आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेले 6-7 महिने शिवसेनेचं काय होणार, शिवसेनेला पुन्हा धनुष्यबाण मिळणार की नाही, पुन्हा नाव मिळणार की नाही. त्याचबरोबरीने ज्यांनी गद्दारी केलेली आहे शिवसेनेच्या पाठी पोटात वार करून स्वतःचं जे काही इप्सित्या ते साध्य करून टेंबा मिरवणारे आहेत त्यांचं काय होणार. कारण 2 विषय दिल्ली दरबारी आहेत, दिल्ली दरबारी म्हणजे दिल्लीत अनेक दरबार आहेत पण त्यातला आपल्यासाठी महत्त्वाचे जे 2 मुद्दे आहेत, 2 दरबार आहेत, ते म्हणजे एक सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं निवडणूक आयोग. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी येत्या 14 तारखेपासून सलग होणार आहे आणि निवडणूक आयोगाची मात्र सुनावणी पूर्ण झालेली आहे. दोन्ही बाजूंकडनं वाद प्रतिवाद केला गेलेला आहे, दावे प्रतिदावे केले गेलेले आहेत, खोडाखोडी झालेली, खोडाखोडी म्हणजे दावे खोडणे आणि सगळ्याच काही गोष्टी. शेवटी निवडणूक आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपलं जे काही म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात सादर करायचे आदेश दिले. त्याच्याप्रमाणे शिवसेनेने, कारण मी दुसरी शिवसेना मानतच नाही, शिवसेना ही एकच आहे, एकच राहणार आणि एकच असणार आहे, त्याच्यामुळे मी दुसरी शिवसेना मानत नाही. शिवसेनेने आमच्याकडनं, आम्ही आमचे जे काय मुद्दे होते ते तिथे निवडणूक आयुक्तांच्या समोर सुद्धा मांडलेले आहेत आणि लेखी स्वरूपात सुद्धा दिलेले आहेत. मी आज आपल्याला एवढ्यासाठी बोलवलंय की साहजिकच आहे की नेमकं काय होणार हा प्रश्न जे आमच्या सोबत हजारो लाखो करोडींच्या संख्येने शिवसैनिक आहेत, शिवसेनाप्रेमी जनता आहे, माता भगिनी आहेत, बांधव आहेत, त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे. मुद्दा म्हटला तर स्पष्ट आहे, कारण कोणताही पक्ष स्थापन होतो तो जनतेच्या आधारावरती स्थापन होत असतो. त्याचप्रमाणे शिवसेना एका हेतूने, शिवसेना प्रमुखाने 1966 साली तिची स्थापना केली. जर का पक्ष केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधींवरती अवलंबून राहणार असेल तर मला असं वाटतं उद्या कोणीही, म्हणजे जगातले 2 नंबर 3 नंबरचे उद्योगपती आमदार खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. त्या पक्षाला काय अर्थ नाही, त्याला गद्दारी म्हणतात. पक्ष हा 2 पातळीवरती असतो, एक वैधानिक, आपल्या इकडे महाराष्ट्रात म्हटलं तर विधिमंडळ आणि तिकडे संसदीय, आणि त्याच्या पलीकडचा मोठा पक्ष असतो तो रस्त्यावरचा पक्ष, जो पक्ष आपला नेता, आपली घटना जी शिवसेनेला आहे, शिवसेनेनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे स्वतःची घटना बनवलेली आहे, त्या घटनेनुसार निवडणुका होतात. आता यावेळीची निवडणूक मध्ये आपण सर्वांनी बातमी दिली की जी गेल्या 23 जानेवारीला होणं आवश्यक होतं किंवा अपेक्षित होतं ती निवडणूक आयोगाकडे आम्ही मागणी केलेली आहे. एक तर ही निवडणूक आम्हाला घेण्याची परवानगी द्या आणि नाही तर जे आहे ते तसं चालू ठेवा. निवडणूक आयोगाकडनं अजून काही उत्तर आलेलं नाही, त्यामुळे ही निवडणूक जेव्हा आयोग आम्हाला परवानगी देईल तेव्हा ती रितसर निवडणूक होईल. परंतु ही घटना आणि त्या घटनेनुसार शिवसेनेचे पदाधिकारी आणि पद ही निर्माण केली गेलेली आहे, ज्याचा उल्लेख घटनेत नमूद आहे. शिवसेनेमध्ये सुरुवातीला आपल्याला कल्पना आहे शिवसेना प्रमुख हे एक पद होतं, जे प्रमुख पद, शिवसेना प्रमुख ही एक बिरुदावली किंवा जे पद आहे जो शब्द आहे तो माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतो. म्हणून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख हा शब्द आम्ही गोठवला किंवा तो तसाच ठेवला आणि मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि तो पक्षप्रमुख म्हणून मी कारभार गेले काही वर्ष बघतोय. शिवसेनेमध्ये मुख्य नेता
हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवरती दावा सांगितलेला आहे त्या गद्दारांनी एकदा शिवसेनेची घटनाच आम्हाला मान्य नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे, विभाग प्रमुख एक पद आहे. विभाग प्रमुख हे शिवसेनेमध्ये केवळ आणि केवळ मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्येच अवलंबून आहे, बाकी इतरत्र तसं विभाग प्रमुख हे पद नाही. त्यांनी विभाग प्रमुख हे पद निर्माण केलेलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाने ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या पूर्ण केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र सादर करायला सांगितली, ती शपथपत्र आम्ही सादर केलेली आहेत. निवडणूक आयोगाने आम्हाला आमच्या सदस्यांची सदस्य संख्या ही दाखवायला सांगितले, त्याच्याप्रमाणे त्यांची सदस्यांची सुद्धा आम्ही अर्ज भरून घेतलेले आहेत आणि ते काही लाखांच्या घरामध्ये आहेत, ते सुद्धा आम्ही केलेले आहे. आता जर का गद्दार गटाचा दावा जर असा असेल की निवडून आलेले सदस्य, निवडून आलेले आमदार, निवडून आलेले खासदार म्हणजेच पक्ष आहे आणि त्या आधारावरतीच तुम्ही निर्णय द्या, तर ते हास्यास्पद किंवा अत्यंत काय त्याला विचित्रपणा म्हणेन. कारण मग एवढे दिवस निवडणूक आयोगाने थांबण्याची गरज होती. आता गावोगावी खेडोपाडी जाऊन सदस्य संख्या आम्ही सदस्य अर्ज भरून घेतलेले आहेत, आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञा शपथपत्र सादर केलेले आहेत. हे सगळे गठ्ठे बघितल्यानंतर त्यांचं तोंडचं पाणी पडायला असेल तर मला काही त्याच्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे. परंतु जर का आपण देशात लोकशाही आहे असं मानतो आणि देशात लोकशाही आहे, पक्षांतर्गत लोकशाहीसुद्धा जी निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितली त्या पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये आम्ही निवडणुका घेतो आणि त्याप्रमाणेच जी पदं आम्ही त्याच्यात नमूद केलेली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांची शपथपत्र आणि सदस्यांची एक अर्ज हे आम्ही निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले आहेत. पण क्रमवारी जर का बघितली तर कोंबडा आधी का अंडा आधी हा प्रश्न राहतोच, तो एवढ्यासाठी की हा दावा कोणी केलाय जे 20 जूनला पक्षादेश मोडून विधान परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी केली आणि 20 तारखेलाच पळून गेले. त्यातले दोघ तिघ म्हणजे नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले. आता त्याच्यात एक आणखीन एक मुद्दा आहे, तो नंतर सांगेन सुचला तर. पण त्या गद्दारांनी शिवसेनेवरती दावा करावा हे अत्यंत नीचपणाचं आणि विकृत असं एक कृत्य आहे. त्यांनी एकतर अपात्रतेचा फैसला हा आधी व्हायला पाहिजे, कारण आधी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जुलै महिन्यामध्ये हे घडलं, जून महिन्यात, जुलै महिन्यामध्ये हा गद्दार गट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवरती दावा केलेला आहे. तत्पूर्वी जे काही घटनेमध्ये लिहिलेलं आहे, मग आर्टिकल 10 असेल आणखीन काय असेल, मी काही घटनेचा अभ्यासक नाही आहे, पण काही घटना तज्ज्ञांशी जे काही बोललो आणि काही घटना तज्ज्ञांनी उघड मत व्यक्त केलेलं आहे त्या मताप्रमाणे अपात्रतेचा निर्णय हा लवकर व्हायला पाहिजे आणि तो निर्णय काय असेल हे त्या घटना तज्ज्ञांनी साधारणतः मत व्यक्त केलं त्याच्यात सांगितलेलं आहे. मग मुद्दा हाच आहे की ते जर का अपात्र होणार असतील आणि अपात्र होण्यास लायक असतील, पात्र असतील, तर मग हा दावा त्यांचा निवडणूक आयोग कसा काय गृहीत धरू शकते? मग जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही त्याच्या आधी हा निकाल लागू नये असं आमचं मत आहे. हे सगळ्या घटना तज्ञांचं मत आहे. म्हणून परत सांगतो की कोंबडा अधिक अंड अधिक त्याचा शोध लागले असं म्हणतात, मग पुन्हा कोंबडं कोणतं आणि अंड कोणतं हा सुद्धा शोध लावण्याचा विषय येऊ शकेल. आणि मला असं वाटतं की सध्या एकूण जे काही देशात वातावरण सुरू आहे, अगदी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आपल्या एका अंगठ्याखाली किंवा अंकुश त्याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, हे एक आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नाही. आमची अपेक्षा हीच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकर लागला पाहिजे आणि ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने आम्हाला जे जे काही सांगितलं ते आम्ही पूर्ण केल्यानंतर, हे आता सगळं निवडणूक आयोगाच्या हाताशी आहे, ते कोणत्याही क्षणी आयोग निकाल जाहीर करू शकतात, पण तो निकाल जाहीर केला आमच्या बाजूने असेल त्यांच्या बाजूने असेल तो भाग वेगळा, पण उद्या कोर्टात हे अपात्र झाले तर ते काय होणार? आणि परत एकदा सांगतो की विधिमंडळ आणि संसदीय लोकप्रतिनिधींच्या आधारावरती जर का पक्षाचं भवितव्य ठरणार असेल तर उद्या कोणीही पैसेवाला पक्ष पैशाच्या आधारावरती असे विकत घेऊन पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकेल आणि ही आपल्या देशामध्ये सगळ्यात घडलेली वाईट घटना असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही क्रमवारी सगळी आम्ही दिलेली आहे. आणखीन काही मुद्दे असतील तर, कारण याच्यामध्ये सुभाष देसाई आहेत, अरविंद आहेत, अनिल देसाई, विनायक राऊत आहेत, अनिल परब आहेत, आमचे काही वकील आहेत, हे सगळेजण सर्वोच्च न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल इकडे रोजच्या रोज
संपर्क ठेवून आहेत, त्यांच्या सूचनेवर हुकूम आम्ही सगळं जे काही तिकडे सादरीकरण करायचं आहे, मग ते तोंडी असेल लेखी असेल, ते केलेलं आहे. आणखीन जर काय माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही कधी करू शकतो.